नमस्कार शेतकरी मित्रांनो तो स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत ई के वाय सी के न केलेल्या त्यांचा केंद्र शासनाचा पुढील हप्ता म्हणजेच पंधरावा हप्ता मिळणार का असा प्रश्न आता सर्व ई के वाय सी न केलेल्या शेतकऱ्यांना पडत आहे तर शेतकरी बांधवांना आपण या ठिकाणी ई के वाय सीचे महत्त्व जाणून घेणार आहोत तर मित्रांनो देशभरात केंद्र सरकार करून पी एम किसान योजना सन्मान निधी ही योजना राबविण्यात जात आहे या योजनेत पी एम किसान सन्मान निधी योजनेत अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर चार अंतर अंतराने म्हणजे दोन हजाराचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना चौदा हप्ता मिळवण्यासाठी ई के सी करण्याची सूट देण्यात आलेली होती परंतु आता लवकरच पंधरावा हप्ता हा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तरी यासाठी कोणतीही सूट देण्यात आलेली नाही तर ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांनी ई के वाय सी केली नाही त्या शेतकऱ्यांना पुढील पंधरावा हप्ता मिळणार नसून त्यांना योजनेतून अपात्र देखील केले जाऊ शक राज्यामध्ये तीस सप्टेंबर ही ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत देण्यात आलेली होती त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी आणि आधार बँक खाते संलग्न केले नाही ते शेतकरी आता योजनेतून अपात्र करण्यात येणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केलेली नाहीत त्यांना आता पुढील हप्ता हो मिळणार नसून लक्षात असावे ई के वाय सी ही आपल्या भागातील महा ई सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटरवरती जाऊन आपली ई के वाय सी पूर्ण करू शकतो किंवा आपण आपला स्वतः खालील दिलेल्या लिंकवर जाऊन क्लिक करून आधार क्रमांक आणि ओ टी पी टाकून देखील ई के सी करू शकतो ती लिंक आम्ही डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून हा ई वाय सी करू शकता तर मित्रांनो ही माहिती आपल्या इतर मित्रांशीही शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला पण लाईक करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद